शिव जन्मोत्सव के अवसर पर बीड के एसके कॉलेज में कल्पतरु पेंटिंग और मूर्तिकला उत्सव का आयोजन किया गया है। दो दिवसीय इस महोत्सव में स्कूली छात्रों ने भाग लिया है। यहाँ प्रदर्शित छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर आकर्षण का विषय बन रही है। यहाँ प्रदर्शनी के साथ साथ बिक्री भी की जा रही है। बीड जैसे ग्रामीण क्षेत्रों के कलाकारों को उचित मंच मिलना चाहिए, इसी को लेकर मेले का आयोजन किया गया है। विशेष रूप से चित्र प्रदर्शनी में ग्रामीण चित्रकारों के चित्र प्रदर्शित किए गए हैं। कलाकारों ने भाग लिया है और इसके माध्यम से 200 से अधिक चित्रों को प्रदर्शनी के लिए प्रदर्शित किया गया है। कल्पतरु चित्रशिल्प महोत्सव असं आपण या महोत्सवाला नाव दिलेलं आहे। ॲक्सिडेंटली जिजाऊ जयंतीमध्ये मी एक दोन पेंटिंग्स जिजाऊंच्या आणि आदरणीय शिवाजी महाराजांच्या बघितल्या आणि एक दोन कलाकारांशी मी भेटले आणि त्यातून आम्हाला ही कल्पना सुचली, कारण ते जे कलाकार होते हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ज्या एक्झिबिशन्स आहेत त्याच्यामध्ये स्वतःच्या पेंटिंग्स एक्झिबिट करत होते आणि हे सगळे कलाकार बीडमध्ये राहून बाहेर पेंटिंग्स पाठवत आहेत, परंतु बीडमध्ये त्यांना एक स्वतःचं स्टेज नाही, ॲटलिस्ट एखादं एक्झिबिशन तरी आम्ही आमच्याकडून भरवू शकतो असं आमच्या डोक्यात विचार आला आणि त्यातून मग KSK कॉलेज आणि कैलास कला निकेतन विद्यालय हे यांच्या संयोजक आम्ही सगळे मिळून हे एक एक्झिबिशन आज भरवलेलं आहे। आणि मला विश्वास आहे, कारण उद्घाटनालाच इतकी मोठी गर्दी आणि मोठा रिस्पॉन्स नागरिकांचा जे मिळतो आहे त्यातून एक मला जाणवलं की बीडकरांना खरंच ही कलेची आवड आहे आणि जाण पण आहे। नागपूरचे BCN न्यूज के लिए क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।